नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश सर पुन्हा एकदा आपल्या यूकेज इंग्लिश क्लासेसमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ग्रामरचा अतिशय महत्त्वाचा पाठ जो शिकवत आहोत त्याचं नाव आहे डायरेक्ट इनडायरेक्ट. या डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये जे आपलं वाक्य चाललं आहे ते आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स, म्हणजे उद्गारार्थी वाक्याचा नॅरेशन कसं करतात ते बघत आहोत. याच्या आधी आपण असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह सगळ्या सेंटेन्सचं बघितलेलं आहे. आजचा आपला टॉपिक आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना, इनडायरेक्ट स्पीच करताना कसं करतात ते बघायचं आहे. तर अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये आपण काही वाक्य दिलेले आहेत त्या वाक्याचा विचार करू. इथं जया आहे, जया सेड आहे, त्याच्याऐवजी एक्सक्लेम्ड. मी याच्या आधी एक चार्टचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्या चार्टमध्ये बघायचं एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये सेड असेल तर काय घेतात, एक्सक्लेम घेतात. आणि हे जे काही आपल्याला हे कंजंक्शन वापरायचं असते ते काय वापरायचं, तर ते आहे दॅट. हे आपल्याला चिन्ह काढायचे असतात. आता हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं, डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं जे काही रिपोर्टेड स्पीच आपण ज्याला म्हणतो, हाऊ ब्युटिफुल इट इज, याला आपल्याला असर्टिवमध्ये करायचं असते टेन्सचा वापर करून, टेन्स चेंज करून. म्हणजे इथं बघा, प्रेझेंट आहे, आपल्याला पास्ट टेन्स करायचा हा आपला रूल्स आहे. पण करताना असर्टिव करताना आपल्याला पहिले सब्जेक्ट घ्यायचा असतो, सब्जेक्ट याच्यामध्ये आहे इट. आता इज घ्यायचा आहे आपल्याला कारण हेल्पिंग वर्ब त्याच्यामध्ये. पण इजचं इज न घेता आपल्याला वॉज घ्यायचा आहे कारण इनडायरेक्ट करताना टेन्सचा वापर करायचा, टेन्स चेंज होतो. त्यानंतर हाऊ काढून फक्त व्हेरी शब्द टाकायचा आहे, राहिलेलं लिहायचं आहे. राहिलेलं आहे ब्युटी फुल, शेवटी फक्त फुल स्टॉप द्यायचा. पुढं प्रिया सेड, तसंच प्रिया सेडच्या ठिकाणी एक्सक्लेम्ड चिन्ह जाऊन आपल्याला द्यायचं आहे दॅट. आणि व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज, सेम आहे. याच्यामधला सब्जेक्ट इट आहे, इटचं वॉच केलं आहे आपण टेन्स चेंज. आता व्हॉट ए आहे म्हणून फक्त इथं अ व्हेरी घ्यायचं आहे आणि बाकी जसंचं तसंच, म्हणजेच ब्युटिफुल सीन वा शेवटी फुल स्टॉप. पुढचं वाक्य बघा, ही सेड म्हणजेच ही एक्सक्लेम्ड, याच्याऐवजी एक्सक्लेम हे चिन्ह जाऊन आपल्याला येतं दॅट कंजंक्शन. हाऊ क्लेवर शी वॉज, तर शी वॉज आता वॉज आहे इथं. हाऊ क्लेवर शी वॉज, आपल्याला इथं सी इज पाहिजे होतं, वॉज नाही, शी इज, कारण इजचा टेन्स चेंज करून आपण इथं काय करणार, वॉज शी वॉज. आणि हाऊ काढून व्हेरी शब्द टाकतोय, राहिलेलं जसं तसं लिहितोय अशा पद्धतीने. पुढचं वाक्य आहे व्हॉट अ वंडरफुल स्ट्रोक इट इज ही सेड. मग आपल्याला सरळ करून ही आ, ही एक्सक्लेम्ड, ही एक्सक्लेम्ड दॅट, हा ही घेतला सेडच्या ठिकाणी, एक्सक्लेम घेतलं आहे, चिन्ह काढून आपल्याला हे जे चिन्ह ते गमावून आपल्याला दॅट कंजंक्शन घ्यायचं आहे. आणि व्हॉट अ वंडरफुल स्ट्रोक इट इज म्हणजे इथं आपल्याला इट शब्द घ्यायचा आहे. याच्यानंतर सब्जेक्ट आहे इट, इट्स अ वॉज, वॉट इकडून अ वंडरफुल, अ व्हेरी वंडरफुल म्हटलं तरी चालेल. पण ए घेतला तरी आपण वॉट ए असताना, म्हणजे ए आपण कधी वाक्यात आपल्याला माहीत आहे असर्टिव्ह एक्सक्लेमेटरी करताना ए असेल तर आपण वॉट एनं सुरुवात करतो, म्हणून इथं फक्त ए घेतला तरी चालेल. अ वंडरफुल, अ वंडरफुल स्ट्रोक. म्हणजे तुम्हाला हे वाक्य समजण्यासाठी पहिले असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरीचा अभ्यास करावा लागतो, नंतर असं एक्सक्लेमेटरीहून असर्टिव्ह कसं करतात लगेच समजून जाईल. म्हणून ही एक्सक्लेम दॅट इट वॉज अ वंडरफुल स्ट्रोक, अशा पद्धतीने हे आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये असं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं असर्टिव्ह किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं नॅरेशन करताना कसे चेंजेस करतात त्याच्यावरून लक्षात येईल. आणखी काही उदाहरणं बघू आपण. आणखी चार उदाहरणावरून आपण आपल्या लक्षात येईल की कसं हे चेंजेस करतात. याच्यामध्ये ही एक्सक्लेम्ड हाऊ कोल्ड टुडे इज, म्हणजे इथं येईल आपल्याला ही एक्सक्लेम जसंचं तसंच, ऑलरेडी एक्सक्लेम दिलेला आहे आपल्याला, आपण सेड असेल तर एक्सक्लेम घेतो, एक्सक्लेम घेतो इथं ऑलरेडी दिलेला आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम. ही एक्सक्लेम याच्याऐवजी आपण घेतो आहे दॅट कंजंक्शन, म्हणजे ही एक्सक्लेम दॅट. आपल्याला सब्जेक्ट आहे इथं टुडे म्हणून घेतला टुडे. इजचं आपल्याला घ्यायचं आहे टेन्स चेंज करून वॉज. व्हेरी आहे म्हणून आपण शब्द टाकतो, सॉरी हाऊ आहे म्हणून शब्द टाकतो व्हेरी. राहिलं काय कोल्ड, शेवटी फुल स्टॉप, अशा पद्धतीने चेंजेस होईल. पुढचं आहे दे सेड, दे एक्सक्लेम्ड. तुमच्या लक्षात आलं असेल इथं आपण घेतो आहे दॅट. हाऊ स्टुपिड यू आर, मग यू आहे म्हणून दे आरचं वेअर. आणि हाऊ आहे म्हणून व्हेरी, कारण यू म्हणजे अनेक वचनी आहे आणि समोर कोण आहे माहीत नाही, म्हणून दे आज वेअर, देच्यासमोर वेअर लागतो. हाऊ काढून व्हेरी आणि स्टुपिड जसं तसंच.
शेवटी फुल स्टॉप. पुढचं वाक्य आहे, दे सेड हाउ ब्रेव गर्ल यू आर. आता गर्ल आहे म्हणून यूच्या ठिकाणी शी येणार आहे आपल्याला लक्षात येतं. मग दे एक्सक्लेम्ड दॅट, आपल्याला काय यू आहे, यू म्हणजे शी, गर्ल आहे म्हणून शी, आरचं वॉज, शी वॉज, व्हेरी शब्द टाकायचा आहे हाव काढून, बाकी जसंच तसंच ब्रेव गर्ल, शेवटी फुल स्टॉप, म्हणजेच ही एक्सक्लेम दॅट शी वॉज व्हेरी ब्रेव गर्ल, अशा पद्धतीने वाक्य बनतं आहे. आठ नंबरचं वाक्य आहे, ही एक्सक्लेम हाऊ एक्सपेन्सिव्ह द मशीन इज. याचं होईल आपल्याला, ही एक्सक्लेम जसंच तसंच, ऑलरेडी एक्सक्लेम दिलेलं आहे, कंजंक्शन आहे दॅट, आणि द मशीन हा सब्जेक्ट आहे, द मशीन जसंच तसंच, इजचं होणार वॉज, आणि व्हेरी काढून हाऊ काढून आपल्याला टाकायचं आहे व्हेरी, एक्सपेन्सिव्ह जसंचं तसंच, शेवटी फुल स्टॉप. अशा पद्धतीनं हे जे काही एक्सक्लामेटरीचं नॅरेशन आहे ते अतिशय सोप्या पद्धतीनं आपण करू शकतो. अशाच प्रकारचा आता याच्यानंतरचे आपला व्हिडिओ वेगवेगळा ग्रामरचा टॉपिक घेऊन येणार आहे. आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.